मित्रांनो, एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये आपले कामकाज विलंबाने होत असेल किंवा एखाद्या शासकीय कार्यालयातील कामकाजाबाबत भ्रष्टाचाराबाबत आपणास जर तक्रार करावयाची असेल तर इथून पुढे अशा तक्रारींची दखल घेतली जाणार नाहीये. तक्रारीबाबत नवीन शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या शासकीय कार्यालयाशी संबंधित असतो त्याला त्या कार्यालयामध्ये जावे लागत असते, तक्रार करावीच लागत असते. त्यामुळे प्रत्येकासाठीच आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर पहा मित्रांनो, शासनाकडे किंवा क्षेत्रीय कार्यालयाकडे आलेल्या तक्रारी हाताळण्याबाबत मार्गदर्शन. महाराष्ट्र शासनाचा दिनांक 24 सप्टेंबर 2021 रोजीचा शासन निर्णय शासन परिपत्रक आहे. यामध्ये असे सांगितलेलं आहे मित्रांनो, पहा, शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की काही सामाजिक कार्यकर्ते किंवा इतर व्यक्ती ज्या शासनाकडे किंवा क्षेत्रीय कार्यालयाकडे काही विषयाबाबत प्रकरणाबाबत तक्रारी करतात, परंतु त्या विषयाबाबत कोणतीही शहानिशा न करता, कोणतेही पुरावे न जोडता, कागदोपत्री दस्तऐवज गोळा न करता, फक्त वैयक्तिक द्वेष भावनेतून किंवा फक्त त्रास देण्याच्या हेतूने 1 ते 2 पानाची तक्रार करतात. आणि हाच नियम कर्मचारी संघटनाच्या बाबतीत सुद्धा आहे मित्रांनो. फक्त लेटर पॅडवर तक्रार करतात आणि त्यासोबत कुठल्याही प्रकारचे पुरावे कागदपत्र दस्तऐवज जोडत नाहीये. तर मित्रांनो, सामान्य प्रशासन विभागाने तक्रार कशी करावी याबद्दल मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. तक्रार कशी करावी, निनावी तक्रार करू नये आणि तक्रारीसोबत कोणती कागदपत्रे जोडावी हे सर्व आदेश यापूर्वीच निर्गमित करण्यात आलेले आहे. तरी पण फक्त त्रास देण्याच्या हेतूने 1-2 पानांची तक्रार करणे आणि निनावी तक्रार करणे असे प्रकार हे सर्रास सुरू आहे. तर मित्रांनो, आता जर तक्रार विहित पद्धतीत केली नाही, निनावी तक्रार केलेली असेल तर अशा तक्रारीची दखल घेतली जाणार नाहीये. ही बाब त्या तक्रारकर्त्याच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे आणि ते प्रकरण बंद करण्यात येणार आहे. आणि जर मित्रांनो तक्रार ही विहित नमुन्यामध्ये योग्य त्या तक्रारीसोबत कागदपत्रे आणि पुरावे असतील तर अशा प्रकारच्या तक्रारीची शहानिशा सक्षम प्राधिकारी यांनी करावी आणि काही प्रकरणात आवश्यक असल्यास प्रादेशिक उपायुक्त यांनी सुद्धा आपल्या अधीनस्थ सर्व जिल्ह्यांच्या तक्रारीची दखल घ्यावयाची आहे. गुन्हेगारी स्वरूपाच्या तक्रारी असल्यास त्यासंबंधित जे कार्यालय आहे त्यांनी त्यांच्याकडे या सर्व तक्रारी पाठवावयाच्या आहेत. अशा प्रकारचे नवीन मार्गदर्शन देण्यात आलेले आहे. म्हणजेच मित्रांनो, एकंदरीत आता तक्रार करताना तक्रारीसोबत योग्य ते पुरावे जोडून निनावी तक्रार न करता संपूर्ण पत्त्यासह मोबाईल क्रमांकासह तक्रार करावी लागणार आहे. तर मित्रांनो, शासनाचे तक्रारीबाबतचे हे नवीन निर्देश आपणास कसे वाटले याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी आपले GRN Tech एज्युकेशन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.